पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावरील तिसंगी सरपंचांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. तिसंगी तलावामध्ये पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी तिसंगी गावचे सरपंच दीपक चंदन शिवे यांनी मुंबई येथे जाऊन आझाद मैदानावर धरणा आंदोलन सुरू केलं होतं. अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली मात्र यावर मार्ग निघाला नाही. 28 तारखेला सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार गणपतराव देशमुख, सरपंच दीपक चंदन शिवे आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत आंदोलकांनी नीरा कालव्याच्या अधिकाराविषयी नाराजी व्यक्त केली. अखेर आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करून गिरीश महाजन यांनी तातडीनं तिसंगी तलावात पाणी सोडावं असे आदेश दूरध्वनीवरून नीरा कालवा अभियंत्यांना दिले. त्यानंतर धरणं आंदोलन मागे घेण्यात आलंय.